नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीम भाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू पंचवीस आविष्कार मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे प्रत्येकी पंधरा ते वीस मिनटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स या महामालिकेमध्ये असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांची त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी दाखवलेलं स्वप्न हे मी आपल्यासमोर सादर करणार आहे जर भीमभाष्य ही दृकश्राव्य महामालिका तुम्हाला आवडली तर ती अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करूया आज मी सादर करीत आहे या भीमभाष्य या महामालिकेचा दृकश्राव्य महामालिकेचा पहिला भाग या पहिल्या भागाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंत डॉक्टर आंबेडकर युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात प्रज्ञासूर्य या प्रज्ञासूर्येच्या प्रतिभेला कुठलंही दिशांचं बंधन नव्हतं अनेकानेक शास्त्रांमध्ये आणि अनेकविध क्षेत्रांमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लीलया भरारी घेतली आणि प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली किंबहुना मी तर असं म्हणेन की ज्या ज्या शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला ज्या ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रवेश केला त्या त्या प्रत्येक शास्त्रामध्ये त्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा मानदंड निर्माण केला कित्येकदा आपण पाहतो एखाद्या व्यक्तीने दोन तीन क्षेत्रात काम केलं की लगेच आपण त्या व्यक्तीला बहुआयामी व्यक्तिमत्व वगैरे म्हणून मोकळं होतो बहुआयामी व्यक्तिमत्व याचा इतका संकुचित अर्थ लावणं हे सर्वथा अनुचित आहे अयोग्य आहे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे काय जे अक्षरशः असंख्य क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार घडवणारी व्यक्ती म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासाकडे आपण जर पाहिलं तर बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून पहिलं नाव जे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लिओनार्दो विंची म्हणजे मानवी चमत्कार आहे असं म्हटलं जात होत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणता येईल अशा व्यक्तींचा धांडोळा घेतला तर दोनच नाव डोळ्यासमोर येतात पहिलं म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ते कवी होते गीतकार होते गायक होते संगीतकार होते निबंधकार होते चित्रकार होते शिक्षक होते शिक्षणतज्ज्ञ होते भाषा तज्ज्ञ होते आणि दृष्टे तत्वचिंतक होते बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून तितकंच तोलामोलाचं दुसरं भारतीय नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे किती आयाम होते किती पैलू होते याची नुसती झलक पहा डॉक्टर आंबेडकर हे अखंड ज्ञानमार्गी होते अर्थतज्ञ होते समाज सुधारक होते शिक्षणतज्ञ होते अर्थ प्रशासक होते समकालीन इतिहासकार होते समाजशास्त्रज्ञ होते मानवशास्त्रज्ञ होते महान ग्रंथकार होते वक्तादशस्रेशू असं म्हणता येईल असे वक्ते होते पत्रकार होते निवेदनकार होते राजकीय मुत्सद्दी होते भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते मानवाधिकाराचे खंदे समर्थक होते तौलनिक धर्मशास्त्राचे अभ्यासक होते बौद्ध धम्म चक्र प्रवर्तक होते आणि एकमेवा द्वितीय विद्वान असलेले राष्ट्रीय नेते होते मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे याचा धडाडीने पुरस्कार करणारे पहिले नेते कोण ते नेते म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे नवत त्यांच्या खूप आधी अठरा वर्ष आधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ठणकावून वेग ही गोष्ट जर कोणी सांगितली असेल पहिल्यांदा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूंची ही नुसती झलक पाहून सुद्धा आपला ऊर अभिमानाला भरून घेतो केवळ एका जन्मामध्ये आणि तेही केवळ पासष्ट वर्षांचं आयुष्य लाभलं असताना एवढं प्रचंड कार्य करता येऊ शकतं अतोनात आश्चर्यकारक आहे म्हणूनच मी म्हणतो की शतकात एखादाच महामानव जन्माला येतो ज्याला डॉक्टर आंबेडकर विचारांची उंची व्याप्ती आणि खोली प्राप्त करता येऊ शकते बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बहुआयामी प्रतिभावंत नव्हते ते युगप्रवर्तक महामानव होते बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये भारताच्या राजकीय सामाजिक पटलावर त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतरची चार दशकं म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तोपर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी अतुलनीय असं योगदान दिलं भारतातील ब्रिटिश सरकारच्या शेवटच्या कालखंडामध्ये आपल्या देशात जे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या पहिल्या दशकात भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि ऋषीतुल्य आदर्श संसदपटू अशा विविध लक्षी कामगिरीतून आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सर्वस्व वाहून घेतलं स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या इतर नेत्यांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीयत्व अतिशय वेगळं होतं भारतीय स्वातंत्र्याबद्दलची त्यांची धारणा ही केवळ ब्रिटिशांकडून राजकीय सत्ता खेचून घेऊन ती भारतीयांच्या हवाली करणं एवढ्यापुरती सीमित नव्हती त्यांची भारतीय स्वातंत्र्याबद्दलची धारणा फार व्यापक होती म्हणजे पहा की स्वातंत्र्य समता बंधुत्व या तत्वत्रयींवर आधारित जातीविरहित सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या निधर्मी लोकशाही प्रणित नवसमाजाची निर्मिती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास होता आणि तोच त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा मूळाधार होता मित्र हो म्हणूनच तर मी म्हणतो की आधुनिक भारताच्या सामाजिक सत्सद्वेग बुद्धीचा मानदंड म्हणून केवळ एकच व्यक्ती सुयोग्य ठरते ती व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या मते भारतीय पद दलितांचे खरे काही वारी खरे उद्धारक महात्मा गांधी नव्हे तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय पद दलितांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी डॉक्टर आंबेडकर नावाच्या झंझावातानं सारा देश मुळापासून हादरवून सोडला भारतातील अस्पृश्यांची जी समस्या होती त्याला दोन बाजू होत्या पहिली बाजू म्हणजे तथाकथित उच्च वर्णीयांकडून त्यांना कुत्र्या मांजरांपेक्षाही दीन जीवन जगावं लागत होतं ते जीवन त्यांच्यावर लादलं गेलं होतं त्याची दुसरी बाजू म्हणजे शतकानुशतक असं अवहेलनेचं जीवन जगावं लागल्यामुळे पद एक प्रकारचा सार्वत्रिक आणि सामाजिक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता डॉक्टर आंबेडकरांच्या झंझावाती व्यक्तिमत्वानं केवळ एका पिढीच्या अंतरानं हा न्यूनगंड पार भेदून टाकला भारतातील पददलितांना डॉक्टर आंबेडकरांनी एक प्रश्न विचारायला उद्युक्त केलं तो प्रश्न असा होता इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टू बी युअर मास्टर्स बट शुड इट बी इन युअर इंटरेस्ट टू बी म्हणजे तुमचा मालक असणं हे असन, हे इतरांच्या फायद्याचं फायद्याचं असेल परंतु त्यांचं गुलाम तुमच्या कसं याचा विचार तुम्ही केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी दोन हजार वर्ष रहा प्रश्न, कुनी कुनी हा प्रश्न कोणी कोणी दलिताने विचारलेला नव्हता अस्पृश्य समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने हा प्रश्न विचारला नव्हता ज्यावेळी पददलितांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना माणूस म्हणून असलेल्या आपल्या हक्कांची जाणीव झाली आपल्या अधिकाराचं भान आलं इतरांची उष्टी खटकटी काढणारा आणि मुकाट्यानं गुलामीचं जीवन जगणारा आणि हेच आपलं भागदेय आहे असं मानणारा पददलित समाज खडबडून जागा झाला एका फार मोठ्या समाजाची अस्मिता उफाळून वर आली दिस वॉज नथिंग शॉर्ट ऑफ कल्चरल रेनेसा ही एका नव्या युगाची सुरुवात होती म्हणूनच तर मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बहुआयामी प्रतिभावंत नव्हते तर ते युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंत होते मित्र हो आपल्या देशात आणि इतरत्र कोट्यावधी पद दलितांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असीम भक्ती आहे अपार भक्ती आहे ही जी भीम भक्ती आहे तिचं रूपांतर भीम शक्तीमध्ये करायचं असेल तर त्या भक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची त्यांच्या मूलगामी आणि मर्मभेदी विचारांची जोड द्यावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या माध्यमातून त्यांचं विचारधन अनेक भारतीय भाषांमधून भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने सुरू केला नंतर केंद्र सरकारने तो उचलून धरला हे निश्चितच स्वागतार्ह आहे दुर्दैवानं हे सगळं जे विचारधन आहे ते सर्वसामान्य वाचकांच्या आकलनापलीकडचं आहे याचाच अर्थ असा की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं विचारधन सर्वांना समजू शकेल अशा भाषेमध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि खास करून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आज काळाची गरज आहे आणि नेमकं हेच भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेचं उद्दिष्ट आहे त्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणून सीमित करणाऱ्या महाभागांना डॉक्टर आंबेडकरांच्या विविध लक्ष कामगिरीची जाणीव करून देण्याची आज गरज आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची केवळ दलितांचे नेते म्हणून संभावना करणं हे तद्दन खोटेपणाचं आणि त्यांच्यावर खूपच अन्याय करणारं आहे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन इन द एंड अँड नथिंग नो बडी इन बिट्वीन मी सुरुवातीला मी प्रथमत भारतीय आहे अंतिमत देखील मी भारतीयच आहे आणि दरम्यानच्या काळात मी दुसरा कोणीही नसून भारतीयच आहे हे वचन दुसऱ्या कोणाचंही नसून ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर आंबेडकरांची राष्ट्रीय वृत्ती त्यांची राष्ट्रीय कामगिरी अधोरेखित करण्याची आज नितांत आवश्यकता आहे ही वस्तुस्थिती जनसामान्यांपर्यंत पोचावी हे देखील प्रस्तुत दृकश्राव्य महामालिकेचे उद्दिष्ट आहे या दृकश्राव्य शृंखलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंताच्या वेगवेगळ्या पंचवीस पैलूंबद्दल प्रत्येकी पंधरा ते वीस मिनिटाचं एक अशी एकूण चोपन्न भाषणं मी स्वतः तीन भाषांमधून सादर करणार आहे मराठी जी माझी मातृभाषा आहे हिंदी आणि इंग्लिश महामानव डॉक्टर आंबेडकरांचं विचारधन हे सर्वदूर दूर पोहोचवणं हाच त्यामागचा हेतू आहे स्वतःचे पैसे खर्च करून स्वतः पदरमोड करून हा उपद्व्या मी का करतो आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर असं आहे की हा विषय माझ्या आंतरिक जुहाळ्याचा विषय आहे आम आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल परंतु माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर आम्हाला कोणी मिळवून दिला असेल तर तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच हीच माझी बाबासाहेबांच्याबद्दलची भावना आहे खऱ्या अर्थानं आमचा बाप जर कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मी जो काही आहे का त्याचं सारं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणेला आहे म्हणजे बघा बेचाळीस वर्षांपूर्वी मी अमेरिकेला जाऊन अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली ही शिकवण कोणाची होती ही शिकवण बाबासाहेबांचीच डॉक्टरेट मिळाल्यानंतर एका आठवड्याच्या आत मी भारतात परत आलो ही शिकवण कोणाची होती ही शिकवण बाबासाहेबांचीच कारण बाबासाहेबांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की आपले आई वडील आणि मातृभूमी याला पर्याय नसतो कधीही त्याला पर्याय नसतो त्या शिकवणीमुळेच मी परत आलो गेल्या जवळजवळ पन्नास वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मी सरकारी क्षेत्रातच नोकऱ्या केल्या कधीही खाजगी क्षेत्रात काम केलं नाही नोकरी केली नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते तशा अनेक अधिकारांच्या जागा मी पटकावल्या उदाहरणार्थ भारतीय रिझर्व बँकेमध्ये मी तब्बल एकतीस वर्ष नोकरी केली आणि तिथे मुख्य अर्थतज्ञ प्रमुख अर्थतज्ञ म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्लागार म्हणून मी काम पाहिलं त्याआधी इथिओपियाचा सल्लागार म्हणून आणि त्याच दरम्यान अफगाणिस्तानचा सल्लागार म्हणून मी आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिलं दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये मी या पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम पाहिलं त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचा सदस्य अशा दुहेरी अशी दुहेरी कामगिरी मी केली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळाच्या दरम्यान आणि माझ्या या दोन्ही पोस्ट ज्या आहेत ज्या होत्या त्या केंद्रीय पातळीवरती राज्यमंत्र्यांच्या लेवलच्या समकक्ष होत्या आणि राज्याच्या पातळीवर तर उपमुख्यमंत्री पदाला त्या समकक्ष होत्या शेवटची माझी नियुक्ती होती ती म्हणजे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले राज्यसभेचे खासदार आणि ही कामगिरी मी दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये पूर्ण केली आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेचा खासदार असताना मी कुठल्याही पक्षाशी राजकीय पक्षाशी संलग्न नव्हतो हे मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं या सर्व अधिकारांच्या जागांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत होता तो आतून करत असलेला संघर्ष मी करत आलेलो आहे या सर्व अधिकारांच्या जागांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो संघर्ष आहे तो, तो मी करत आलेलो आहे आता मित्र हो ही दृकश्राव्य श्रृंखला यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास मी केला आहे का तो माझा अधिकार आहे का असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे मी आजवर मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य याबद्दल तब्बल एकवीस ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा संपादित केलेले आहेत म्हणजे बघा मी लिहिलेल्या एकूण ग्रंथांची संख्या आहे एक्केचाळीस त्यापैकी एकवीस ग्रंथ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आहेत त्यांच्या जीवनावर आहेत आणि हे सारे ग्रंथ आहेत मुद्दाम सांगतो या पुस्तिका नाहीत आणि या एकवीस ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या जवळजवळ सात हजार पाना एवढी आहे आणि ही कामगिरी जी आहे त्या कामगिरीमुळे ही दृकश्राव्य शृंखला करण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास मी केलेला आहे हे सांगण्यासाठी मी मुद्दाम हे नमूद केलेलं आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये दिल्ली जवळच्या अशोका विद्यापीठापासून इतर पाच एकूण पाच विद्यापीठांमध्ये मी सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे शिकवलेला आहे ही दृकश्राव्य मालिका सादर करताना माझी भूमिका असणार आहे ती प्राध्यापकाची नसून शिक्षकाची असणार आहे काही सन्माननीय अपवाद वगळले तर कित्येकदा सोपी गोष्ट कठीण करतो तो प्राध्यापक आणि कठीण गोष्ट सोपी करतो तो शिक्षक हाच नियम अनेकदा लागू पडतो असं दिसून आलेलं आहे आणि म्हणूनच एका शिक्षकाच्या माध्यमातून मी या दृकश्राव्य महामालिकेचं सादरीकरण करणार आहे तर मित्र हो भीमभाष्य ही महामालिका अवश्य पहा ऐका आणि इतरांपर्यंत पोहोचवा डॉक्टर आंबेडकरांचे मूलगामी विचार आणि चिंतन स्वतः समजून घ्या आणि इतरांना समजावून द्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल म्हणजेच स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि सामाजिक न्याय यावर आधारित आणि सर्वसमावेशक निधर्मी लोकशाही प्रणित नवसमाज असलेला आपला देश भारत देश तो घडवण्यासाठी तुम्हाला योगदान करायचं असेल तर डॉक्टर आंबेडकरांचे विचार समजून घ्या त्यांचा अभ्यास करा आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा द्या हीच ती वेळ आहे उद्या कदाचित उशीर झालेला असेल मित्र हो आज आता इथे थांबूया जर ही दृश्राव्य महामालिका तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या दृकश्राव्य शृंखलेच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग मध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण विषय घेणार आहोत अखंड ज्ञानमार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार